पाहुयात पुढची बातमी. संजय राऊत यांना भाजपनं धारेवर धरलेलं आहे. संजय राऊत यांच्यावर भाजपनं आरोप केलेले आहेत. तर संजय राऊत यांनी देखील भाजपवर आरोप प्रत्यारोपांची ही सगळी मालिका पाहायला मिळत असताना भाजपाविरोधात मंगळवारी शिवसेनेची मोठी पत्रकार परिषद आहे. संजय राऊत या पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. भाजपनं पत्रकार परिषद जरूर पाहावी असं संजय राऊत म्हणालेले आहेत. संजय राऊतांनी भाजपविरोधात दंड ठोपटलेले आहेत. आम्ही खूप सहन केलं, आम्हीच बर्बाद पण करणार आहोत, डोक्यावरून खूप पाणी गेलंय आता बघाच, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला धमकी दिली. मंगळवारी शिवसेना भवनात पत्रकार शिवसेना खासदार संजय राऊत परिषद घेणार आहेत. तिथं संपूर्ण पक्षांसह पदाधिकारी सर्व आमदार खासदार उपस्थित असतील. भाजपाविरोधात मंगळवारी शिवसेनेची मोठी पत्रकार परिषद पार पडणार आहे. संजय राऊत यांनी ही माहिती दिली. संजय राऊत बॉम्ब फोडणार आहेत. भाजपनं पत्रकार परिषद जरूर पाहावी असं राऊत यांनी म्हटलेलं आहे. संजय राऊतांनी भाजपाविरोधात दंड थोपटल्याची ही घटना आपण पाहतो. त्यांनी पत्रकार परिषद घेणार आणि भाजपनं ही पत्रकार परिषद जरूर पाहावी असं वक्तव्य केलेलं आहे. शिवसेनेवर, ठाकरे परिवारावर, आमच्या सगळ्यांवरती जे काय खोटे आरोपांचा चिखल उडवला जातो त्या सगळ्यांना उत्तरं मिळतील उद्या. आणि मला असं वाटतं जे सत्यज्ञ सांगतात ना, हा जेलमध्ये जाईल, तो जेलमध्ये जाईल, अनिल देशमुखांच्या कोठडीच्या बाजूला, हे मला असं वाटतं पुढल्या काही दिवसामध्ये भारतीय जनता पक्षाचे 3.5 लोकं हे अनिल देशमुखांच्याच कोठडीमध्ये असतील, देशमुख बाहेर असतील. तेव्हा संजय राऊत यांनी भाजपवर आरोप केलेले आहेत. भाजपाविरोधात मंगळवारी शिवसेना पत्रकार परिषद घेणार आहे. संजय राऊत या पत्रकार परिषदेत काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. भाजपनं पत्रकार परिषद जरूर पाहावी असं राऊत यांनी म्हटलंय. संजय राऊतांनी भाजपाविरोधात दंड थोपटलेले आहेत.